सर नमस्कार। नमस्कार। आज तारीख आहे 10 सप्टेंबर 2020। अंबतपूर तालुक्यामध्ये शिवणखेडगाव आहे, गणपत मध्यवाड शेतकऱ्याचं नाव आहे। आपण जवळपास आज ह्याला 7 महिने होत आले त्या प्लॉटला। सुरुवातीपासून आपण ग्रीन प्लॅनची ट्रीटमेंट दिली आहे। 700 झाडं आहेत, ओके, 775 775 झाडं आहेत। तर आता ह्या आजच्या कंडिशनला फळ आणि झाडं, आता ही कंडिशन कारभारी, आता फळं वगैरे किती आहेत आणि एक तोड पण झाला आपला? तोड झाला तरी बी अजून 70-80 फळं आहे, अजून फळं पण भरपूर आहेत। बरं, आता पहिला तोड झाला तर त्याच्यामध्ये माल किती निघाला? आपला माल निघाला 6 टन। 6 टन। बरं, आता इतर गावातल्या प्लॉटमध्ये आणि आपल्या प्लॉटमध्ये आता ह्या सिच्युएशनला काय बदल आहे? बदल काय नाही, फळ भरपूर आहे, फक्त तेवढा एक माशीचा प्रॉब्लेम आला, दुसरा काय नाही, फळ खराब आहे। झाडाची कंडिशन वगैरे सगळी, झाडाची कंडिशन नाही, वायरस आलं, पानं सोडले आपले, हे पण आता शेंडा टाकले, नवीन शेंडा पण दाखवतो थोडं सगळीकडे, शेंडा टाकले, आता पावसामुळेच दबली होती। वरच्या फुलापासून खालच्या फळापर्यंत दाखवा आणि थोडीशी ह्या साईडला पण या, झाडं दाखवा सगळीकडे। आता शेंडा टाकला गेला, आता मग 15 दिवस कंटिन्यू पाऊस होता, पावसामध्ये आता बऱ्याच ठिकाणी पपईचे प्लॉट पूर्ण पिवळे पडलेत, व्हायरस आलाय, बऱ्याच ठिकाणी फळाची गळ पण झाले, आपल्या इथे 10-5% गळ झाले, पण इतर प्लॉटचे जे नुकसान आहे त्या प्लॉट सारखं नुकसान आपल्या प्लॉट आहे का? त्याच्यापेक्षा आपल्याला 50% कमी आहे, कमी आहे, कमी नुकसान बी कमी आहे। आणि तर खर्चाच्या बाबतीत जर बघितलं आपण रासायनिकच्या आणि ह्या, तर ह्याच्यामध्ये किती फरक आहे खर्चामध्ये तुम्हाला? आतापर्यंत 40% फरक असेल आपला, 40% काय बरं, रासायनिक खताला तेवढा लागत असतं आपल्या, त्याच्यापेक्षा आपल्याला 40-50% कमी लागतं, 40% बरं। आता फळं ज्या दिवशी तोडली त्या दिवशी तर काही आम्ही आलो नव्हतो, पण वजन सरासरी एका फळाचं कमीत कमी तुम्हाला किती मिळाले आणि जास्तीत जास्त किती मिळाले? 2 ते 1.5 दोन चार कमी कमीत कमी सव्वा, जास्तीत जास्त 2 किलो, 2 किलो पर्यंत गेले। आता झाडाची टोटल फळाची संख्या जर बघितली 100% जास्त आहे, आता जास्त आहे पण तेवढं काय येणार नाही। हा, जरी आहे ते 50% जरी माल पकडला, 50% पकडला, टोटल ह्या 700 झाडांमध्ये तुम्हाला किती टन माल होईल असं वाटतं ह्या कंडिशन नुसार? आमच्या कंडिशन नुसार 25 टन अजून निघावा असा आमचा अंदाज आहे, दुसरे बाकीच्या झाडाच्या कंडिशन बघून ते शेतकरी म्हणते तेवढा माल निघेल म्हणून निघतोय म्हणतात। तुम्हाला खात्री वाटते का माल एवढा निघेल इतर बागेत बघितल्यानंतर? काय वाटतं किंवा काय कळाय मार्ग नाही बघा, किती होते काय कळाले अंदाज आपणाला, पण माल कंडिशन बाकीच्या कंडिशन बाकीच्या बागेपेक्षा मालाच कंडिशन, म्हणजे बुडापासून मोठ्या ह्याच्यापर्यंत। आता इथं बुड जरी बघितलं तर बुड पण भरपूर मोठा आहे, आपण मागच्या शूटिंग मध्ये बुडी मोजलो 27-28 इंचापर्यंत बुड पण होते, 24-28 इंचाची बुड आहे। धन्यवाद।